नमस्कार, मी वर्षा, एमकेएन सुपरफास्ट मध्ये सगळ्यांचं स्वागत करते. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. चीनने सोमवारी प्रथमच तिरत्या स्थानकावरून रॉकेटचे प्रक्षेपण केले. यामध्ये 2 प्रायोगिक उपग्रह आणि 5 व्यावसायिक उपग्रहांचा समावेश आहे. हे फिरते स्थानक म्हणजे एक जहाज आहे. हे प्रक्षेपण पिवळ्या समुद्रातून करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षात चीनकडून अवकाश क्षेत्रामध्ये वेगाने प्रगती करत नवनवीन प्रयोग करण्यात येत आहेत. प्रफुल्ल पटेल ईडी समोर चौकशीसाठी हजर राहणार होते, मात्र ते हजर राहिले नाही. युपीए काळामध्ये झालेल्या हवाई वाहतूक गैरव्यवहार प्रकरणी माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांना अंमलबजावणी संचालनालयाने समन्स बजावलं होतं. या प्रकरणी प्रफुल्ल पटेल यांची चौकशी करण्यात येणार होती, मात्र पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे चौकशी करू नये, अन्य एखादी तारीख द्यावी अशी मागणी प्रफुल्ल पटेल यांनी केली होती. प्रसिद्ध बांगलादेशी अभिनेत्री अंजू घोष यांनी बुधवारी कोलकात्यामध्ये प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. अंजू घोष 30 वर्षांपूर्वी बांगलादेशी चित्रपट सृष्टीमध्ये सुपरस्टार होत्या. त्यांच्या 1989 साली आलेल्या बेदर मई ज्योत्ना या चित्रपटाने बांगलादेशी चित्रपट सृष्टीत इतिहास रचला होता. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने गुरुवारी अपेक्षेप्रमाणे रेपो दरात 0.5% कपात केली. त्यामुळे 6% असणारा रेपो रेट आता 5.75% इतका झाला आहे. तर रिझर्व्ह रेपो रेट आणि बँक रेट अनुक्रमे 5.50% आणि 6% येऊन पोहोचलाय. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने एकमताने हा निर्णय घेतला. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून देशातील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे अशी विनंती केली. दिवसेंदिवस वातावरण बदलत चाललंय, त्यामुळे देशातील शेतकरी अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करतोय. पंजाब सरकारने शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांना कर्जमाफी दिली आहे, परंतु पंजाब सरकारने ही कर्जमाफी आपल्या मर्यादित साधनांच्या माध्यमातून दिली असून ती अपुरी आहे, म्हणून त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून विनंती केली. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची 3 वर्षांपासून रखडलेली शिष्यवृत्ती, दुष्काळी मदत आणि कृषी पंपांना वीज जोडण्या देण्यासंदर्भात आपण विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आणि सरकारला धारेवर धरणार असल्याची माहिती काँग्रेसचे विधिमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोलीतील पत्रकार परिषदेत. पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांनी गुरुवारी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. पदाधिकाऱ्यांनी आजपासून एक निर्णय घ्यावा. प्रत्येकाला जो भाग वाटून दिला आहे त्या भागातील नागरिकांशी संपर्क साधावा, घरोघरी भेट द्यावी, मतदारांकडून सविस्तर माहिती घ्यावी. यामुळे मतदार असं म्हणणार नाही की निवडणुकीतच तुम्हाला आमची आठवण येते का, असे शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. रिमझिम पावसाच्या सरी आणि पुसटचे धुके अशा अल्हाददायी वातावरणामध्ये किल्ले रायगडवर शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या अभूतपूर्व सोहळा, याची देही, याची डोहा पाहण्यासाठी संपूर्ण देशभरातून लाखो शिवभक्तांनी किल्ले रायगडवर गर्दी केली होती. यावेळी शिवभक्तांच्या शिवगर्जनेने रायगड दुमदुमून गेला होता. एचडीएफसी बँकेच्या एटीएम मधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकाला नकली नोट मिळाली आहे. पैसे काढण्यासाठी गेले असता 20,000 नोटांच्या बंडलमध्ये 2,000 रुपयांची नकली नोट आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार देहू रोड परिसरात उघडकीस आला आहे.
पालघर मध्ये बंद घरांमध्ये घरफोडी करून घरातील सोन्याचा ऐवज आणि रोख रक्कम लुटून दरोडा टाकणाऱ्या टोळीच्या 7 कोटी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून जवळपास 12,49,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर सातपाटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी एक पथक तयार करून पुढील तपास सुरू केला. चंद्रपूर वर्धा या दोन्ही जिल्ह्यात दारूबंदी आहे, मात्र इथे अवैधरित्या दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. ही बाब जेव्हा निदर्शनास आली तेव्हा मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यासह दोघांना अटक केली. नागपूर येथून चंद्रपूर येथे अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती समुद्रपूर पोलिसांना मिळाली आणि त्यांनी पुढील कारवाई केली. उल्हासनगरमध्ये नो पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या दुचाकी वाहनांवर कारवाई करण्याकरता आलेल्या वाहतूक विभागाच्या पोलीस अधिकारी आणि टोईंगच्या हवालदार यांच्यासोबत स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. या घटनेस जबाबदार असलेल्या आरोपींविरुद्ध हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार यांनी गुरुवारी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. पदाधिकाऱ्यांनी आजपासून एक निर्णय घ्यावा, प्रत्येकाला जो भाग वाटून दिला आहे त्या भागातील नागरिकांशी संपर्क साधावा, घरोघरी भेट द्यावी, मतदारांकडून सविस्तर माहिती घ्यावी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते कसा प्रचार करतात हे लक्षात घ्या, त्यामुळे मतदार असं म्हणणार नाहीत की निवडणुकीतच तुम्हाला आमची आठवण येते का. राज्यात सध्या नीरा डाव्या कालव्याचा पाणी प्रश्न चांगलाच गाजला आहे. रणजित सिंग नाईक निंबाळकर यांनी माढाचे खासदार होतात नीरा डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारं पाणी बंद करण्याची मागणी केली आहे. बोललो तसे करून दाखवणार म्हणून माढ्याचे खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांनी बारामतीच्या पाण्यावरून राजकारण करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु नव्याचे 9 दिवसच असतात असं म्हणत अजित पवार यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. मधील एमपी मिल कंपाऊंड येथील घोटाळ्यावरून लोकायुक्तांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर ताशेरे ओढले असून प्रकाश मेहता यांच्यावरील आरोपांवर लोकायुक्तांनी शिक्कामोर्तब केला आहे. आता किमान जनाची नाही तर मनाची लाज ठेवून मेहता यांनी राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी तो घ्यावा, अन्यथा राजीनामा घेतल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे. लोकसभा उपाध्यक्ष पदावर आमचा नैसर्गिक हक्क आहे, आम्ही भाजपाकडे मागणी वगैरे करणार नाही अशी आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी लोकसभा उपाध्यक्ष पदावर शिवसेनेचाच दावा आहे असं म्हटलं आहे. 18 खासदार असलेल्या शिवसेनेची एक मंत्रीपद देऊन भाजपाने बोळवणी केली, त्यानंतर आता लोकसभेचं उपाध्यक्षपद मिळावं अशी मागणी शिवसेनेकडून केली जाते. प्रफुल पटेल ईडी समोर चौकशीसाठी हजर राहणार नाहीत. युपीए काळात झालेल्या हवाई वाहतूक गैरव्यवहार प्रकरणी माजी मंत्री प्रफुल पटेल यांना अंमलबजावणी संचालनालयाने समन्स बजावलं होतं. या प्रकरणी प्रफुल पटेल यांची चौकशी करण्यात येणार होती, मात्र आज पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे ते चौकशीसाठी हजर राहिले नाही. रोहित शर्माची आक्रमक शतकी खेळी आणि गोलंदाजीत यजुर्वेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराहने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या सामन्यात विजय मिळवला. आफ्रिकेवर 6 गडी राखून मात करत भारताने विश्वचषक स्पर्धेची मोठ्या धडाक्यात सुरुवात केली. या विजय कामगिरीनंतर भारताच्या माजी फलंदाज सचिन तेंडुलकरनेही भारतीय संघाचं कौतुक केलं असून असाच आत्मविश्वास ठेवून पुढे वाटचाल करा असा मोलाचा सल्ला दिला आहे. दीपिका पदुकोणच्या आगामी छपाक चित्रपटासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच संपले असून या प्रसंगी दिग्दर्शिका मेघना गुलजार या भाऊक झाल्या होत्या. त्यांनी इंस्टाग्राम अकाउंटवरून टीम सोबतचे फोटो शेअर केले आहेत. ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित छपाक या चित्रपटाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी मेघना गुलजार यांनी सगळ्यांना मिठी मारून फोटो काढले.
अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरीना कैफ स्टार आर भारत हा चित्रपट 5 जून रोजी प्रदर्शित करण्यात आला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. चाहत्यांमध्ये असणारा सलमानचा वेड आणि त्याला ईदचं निमित्त याचा फायदा चित्रपटाला पुरेपूर झाला आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने तब्बल 42.30 कोटी रुपयांचा गल्ला जमवलाय. पूर्तासंख्यान सुपरफास्ट मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त MKN प्रतिबिंब 5 चौकीचं.